नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचा एक वाजलाय। काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत। सुरुवात करूया राजकीय बातमीनं, एका वक्तव्यानं सुरुवात करूया। शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र नसून भाजप शिवसेनेची झालेली भांडणं आणि त्यानंतर पहाटेचं कोसळलेलं सरकार आमच्या विचारसरणीसोबत येतील तेच आमचे खरे मित्र, परंतु परवा झालेल्या क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढले असं म्हणत महाविकास आघाडीतील खदखद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवलेली आहे। नाना पटोले यांचं वक्तव्य आहे की शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र नाही। नाना पटोले परभणीत बोलत होते, काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकरता ते आले होते। त्यांनी शिवसेनेसोबत येणाऱ्या काळात युती होणार की नाही या संदर्भात सगळे निर्णय पक्ष नेतृत्व घेईल असं स्पष्ट केलेलं आहे। ओके, तुमच्याकडे पोहोचले का? आमचा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे शिवसेना, त्यामुळे तुम्हाला विचारतोय मी हा प्रश्न। हे बघा, एका विपरीत परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी झालेली होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काही शिवसेना आमचा काही रेग्युलर पार्टनर नाही। बी जे पी आणि शिवसेनेची झालेली भांडणं आणि पहाटेचं बनलेलं सरकार हे सगळ्यांना परिचित आहे, आणि म्हणून आमचा काही नैसर्गिक मित्र शिवसेना नाही आहे। आमच्या विचारसरणीशी ते सोबत असतील तर ते आमचे मित्र, पण आत्ता आपण पाहतोय की परवा आम्ही क्रिकेट असोसिएशनच्या ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत होती। आम्हाला अजूनही त्या सगळ्या गोष्टीचा संभ्रम आहे। आमचं जे देशाला बर्बाद करणारी व्यवस्था आहे ती बी जे पी आहे, आणि बी जे पी सोबत कुठलाही संबंध कोणाचा नसावा ते आमचे खरे मित्र। पुढे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं आम्ही काय सांगितलं, आम्ही सगळ्यांचं सन्मान करण्याचं आम्ही निर्णय घेतलेला आहे। आमच्या नेत्या सोनिया गांधींनी त्यावेळेस तर पार्टीचं सरकार पडल्यानंतर आमचा काँग्रेसचा मुख्यमंत्री करू शकले असतात, पण त्यांनी म्हणाले की तुम्हीच मुख्यमंत्री आहात, तुम्हीच उपमुख्यमंत्री आहात, आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम। आमचे प्रतिनिधी विशाल माने परभणीतून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। विशाल, नाना पटोले काही पहिल्यांदा असं म्हणालेले नाहीत की शिवसेना हा नैसर्गिक मित्र नाहीये, या आधी सुद्धा अनेकदा त्यांनी असं वक्तव्य केलंय की त्यावेळची परिस्थिती होती म्हणून मग या सरकार स्थापन झालं। काय सांगाल, याचे अर्थ कसे परिणाम होतील? कारण एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर म्हणतीये की मविया सोबत असणार आहे कायम। नाना पटोले हे जे राहुल गांधी यांची देशभरामध्ये पदयात्रा सुरू आहे त्या अनुषंगानं परभणीमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि जे नेते आहेत त्यांच्या बैठकीसाठी आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या मनातील ही खदखद बोलून दाखवली आहे, कारण काही दिवसापूर्वी जे क्रिकेट असोसिएशनची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित निवडणूक लढवली, आणि त्यानंतर नाना पटोले यांनी पुन्हा हे वक्तव्य केलं आहे, शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र पक्ष नाहीये। त्यावेळेची जी परिस्थिती होती, त्यावेळेसचे ज्या एकूण घटनाक्रम झाला त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं असं त्यांचं म्हणणं आहे, आणि एकूणच जी परिस्थिती भविष्यामध्ये उद्भवेल त्यानुसार आम्ही युती करायचं का नाही हे ठरवू, या संदर्भामध्ये जे निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठी घेतील। परंतु देशाला बर्बाद करणाऱ्या भाजपसोबत जे कोणी जातील ते आमचे नैसर्गिक मित्र कसे होऊ शकतात असा सवाल नाना पटोले यांनी परभणीमध्ये विचारला आहे, आणि पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या मनातील जी खदखद आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जे काही झालं आणि या दोन्ही पक्षांबद्दल जी खदखद आहे विशेष करून शिवसेनेविषयी त्यांच्या मनामध्ये जे आहे ते पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। पण विशाल, आता इतर काँग्रेसचे नेते तर म्हणून टाकतील की बाबा नाना पटोलेंचं हे वैयक्तिक मत होतं, तर आता हे नाना पटोलेंचं वैयक्तिक मत असेल की कार्यकर्त्यांच्या मनातली खदखद त्यांनी बोलून दाखवली आहे? आता विशेष म्हणजे काय आहे, नाना पटोले हे प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी आले होते, ते काँग्रेसच्या एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यामुळे त्यांच्याकडून ते जे काही बोलतील ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणूनच आपण पाहिलं पाहिजे। जरी इतर नेते सारवासारव करण्यासाठी जे काही स्टेटमेंट देतील त्याला आता काही किंमत राहणार नाही असं मला तरी वाटतं, कारण नाना पटोले परभणीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून एका काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी आले होते, त्यामुळे ते जे काही बोलतील काँग्रेसची अधिकृत भूमिका असेल की नाही ते भविष्य ठरेल, परंतु सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची हीच भूमिका आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्की, आणि विशाल अगदी थोडक्यात सांगशील, जर हे वक्तव्य प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या केलेलं आहे तर पक्षश्रेष्ठींपर्यंत हा मेसेज पोहोचेल का की येत्या निवडणुकांमध्ये सुद्धा विचार करा की शिवसेनेसोबत जायचं आहे का नाही असे संकेत देणारं हे वक्तव्य आहे? निश्चितच त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामधून अशाच प्रकारचे संकेत जात आहेत, परंतु हे संकेत देताना नाना पटोले कुठेतरी
दोन पावलं मागे जाण्यासाठी आपल्या स्वतःसाठी जागा ठेवत आहेत आणि त्यामुळे ते जे वक्तव्य करतात त्या वक्तव्याच्या शेवटी ते युती किंवा आघाडीच्या संदर्भात जे काही निर्णय आहेत ते पक्षश्रेष्ठी घेतील असं सांगतात. परंतु वारंवार त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिले जातात शिवसेनेच्या विरोधामध्ये असेल किंवा राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये एकला निवडणूक चालवायचा जो निर्णय बोलून दाखवला जात असेल यामधून एकूण त्यांची भूमिका तर स्पष्ट होते. नक्की विशाल तुम्ही असेच सोबत राहा. आपण आपल्या न्यूज 18 लोकमतच्या आता जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, नाना पटोले परभणीमध्ये होते आणि परभणीमध्ये त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते असं म्हणतायत की शिवसेना हा आमचा काही नैसर्गिक मित्र नाही आहे, भाजपसोबत जो जाईल तो काही आमचा मित्र असणार नाही. अर्थात मात्र येत्या काळामध्ये मवियासोबत राहायचं, शिवसेनेसोबत युती करून निवडणुका लढवायच्या का नाही लढवायच्या हे सगळं पक्षश्रेष्ठी ठरवतील असं जरी ते म्हणालेले असले तरी देखील ही स्वतःच्या मनातली खदखद खंत त्यांनी बोलून दाखवली आहे का कार्यकर्त्यांच्या मनातही तेच आहे असे सगळे प्रश्न आहेत. गेले अनेक वेळा वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे की शिवसेना आमचा नैसर्गिक पक्ष नाही. शिवसेनेतले अनेक कार्यकर्ते आत्तापर्यंत म्हणत होते म्हणून तर फूट मोठी निर्माण झाली शिवसेनेमध्ये की आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायचं नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मवियाचा पुढचा प्रवास कसा राहील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. किशोर तिवारी सर आपल्यासोबत आहेत. किशोर सर, आत्ता पहिल्यांदा काही नाना पटोले म्हणाले नाहीत की शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही, अनेकदा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते म्हणतात की मविया सोबतच आम्ही राहणार आणि काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, तुम्ही काय म्हणाल मग? नाही, नाना पटोले काय बोलले हे मला माहित नाही, मात्र आमचा मागील 27-28 वर्षाचा जर बघितला तर 2.5 वर्ष सोडली आत्ताची तर आमचा नैसर्गिक अलायन्स हा भाजपच होता. पण जेव्हा भाजपने सगळं विश्वासघात केल्यावर आम्ही यांच्याशी केलाय तर आता उद्धवजीची यांची एक स्वतःची इमेज आहे आणि उद्धवजी भाजपला आपली जागा दाखवण्यासाठी आम्ही तयारीला लागलो आहे आणि आमची महाराष्ट्रभर तयारी सुरू आहे आणि एक खांबी सुद्धा उद्धवजीची येऊ शकते. पण किशोरजी, किशोरजी प्रदेशाध्यक्ष आहेत ना काँग्रेसचे नाना पटोले. नाना पटोले अनेकदा असं म्हणतात की शिवसेना काही आमचा नैसर्गिक मित्र नाहीये, त्या परिस्थितीत म्हणजे ती वेळ तशी होती म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. नाही नाही, आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा विपरीत आहे. मोदीजींचे जो एकाधिकार आणि हिटलरशाही आहे त्याला बाजूला करण्यासाठी महाविकास आघाडी लोकसभेत एक संघ राहील हे नक्की झालं आहे. आता नाना पटोले काय बोलतात याच्यापेक्षा राजकीय परिस्थिती काय बोलते याच्यावर लक्ष आहे. मात्र आम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी ससज्ज झालो आहे. मात्र सध्या तरी असं आहे की महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व लोकसभेच्या निवडणुकीत सोबत राहतील. मात्र नाना पटोले यांनी असा संभ्रम निर्माण करणे बरोबर हे मला माहित नाही. मात्र तुम्ही मला विचारलं म्हणून मला वाटतं की नाना पटोले असे का बोलले, कारण कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात असं बोलावं लागते ना, नाहीतर स्थानिय लोकांना वाटते की आमच्या तिकिटा काटल्या जातील. मग आता बरोबर, पण किशोर सर म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारला कारण संभ्रम निर्माण करणारं परभणीत वक्तव्य नाना पटोलेंनी केलेलं आहे. धन्यवाद पण किशोर सर, तुम्ही सविस्तर बोललात त्याबद्दल. किशोर तिवारी सर आपल्या सोबत होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ते बोलत होते. संभ्रम निर्माण करणारं हे नक्कीच वक्तव्य आहे.